धुळे जिल्हा मराठा सेवा संघाची लवकरच पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। यात सर्व घटकातील व्यक्तींनी सहभागी व्हावं असं आवाहन सेवा संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी केलंय। गाव तसेच वाड येथे शाखा सुरू करण्याचा भविष्यात मानस असल्याचंही श्री पाटील यांनी म्हटलं। धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी संघाची पुनर्बांधणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा सेवा संघाची फादर बॉडी आहे। समाजातील इतर घटकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी सेवा संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन पतसंस्था आहेत, वधूवर सूचक व सामुदायिक विवाह कक्ष। अशा विविध कक्षांच्या माध्यमातून लवकरच जिल्ह्याचा दौरा करून नवीन कार्यकारिणीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। विविध नामांकित कार्यकर्त्यांचं प्रबोधनपर व्याख्यान आयोजित केलं जाईल असंही श्री पाटील म्हणाले। मराठा समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका निभावली आहे। इतर बहुजन समाजातील सलोख्याशी संबंध प्रस्थापित करून आपापसात चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करावी असंही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं। सेवा संघाच्या धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये तसेच प्रत्येक गावागावात आपल्याला नवीन शाखा निर्माण करायच्या आहेत, त्यांचा विस्तार करायचा आहे। त्या दृष्टीने समाजातील विविध घटक, महिला असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, उद्योजक असतील, सर्वांना सामावून घ्यायचं आहे आपल्या या कार्यामध्ये। नवीन सर्व सभासद नोंदणी आपल्याला करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण आता मी जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर आज आता कामाला सुरुवात करणार असल्याने आपल्याशी वार्तालाप करावा म्हणून आपण आज या ठिकाणी बोलवलेलं आहे। आम्ही जिल्हाभर आता या निमित्ताने फिरून नवीन सर्व तालुक्यांच्या कार्यकारिणीची बांधणी करणार असून सर्व आमचे मराठा सेवा संघाचे 33 कक्ष आहेत, त्या कक्षाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना आपण त्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत। महिला असतील, युवक असतील, शेतकरी असतील, यांचे विविध प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांसाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत। समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून विविध वक्त्यांना बोलवून केटर कॅम्प वगैरे आपण आयोजित करणार आहोत। त्याचप्रमाणे उद्योजक असतील, आपल्याला घडवायचे आहेत समाजातून, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन शिबिरांचं आपण आयोजन करणार आहोत। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विविध गोष्टींवर त्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत। अशा पद्धतीने संपूर्ण समाजातील वेगवेगळ्या घटकांना जास्तीत जास्त मराठा सेवा संघाच्या कार्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर इतर सर्व बहुजन समाजाशी सुद्धा कसे आपले सलोख्याचे संबंध राहतील यासाठी सुद्धा आपला सगळा प्रयत्न असेल। सर्वांशी आपण चांगले संबंध या निमित्ताने प्रस्थापित करून प्रबोधनाचे जास्तीत जास्त कार्यक्रम धुळे जिल्ह्यामध्ये आयोजित करण्याचा माझा प्रयत्न राहील।